चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांचे पहाटे निधन झाले. आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे सासरे सुरेश काकडे जे आपले जावई होते मुलगे. काय सांगा, माझा एकुलता एक जावई होता आणि महाराष्ट्रातून एकमेव खासदार होता. आणि मी छाती फोडून लोक मला विचारायचे आणि माझा मान एवढा वाढला होता की जो म्हटलं तो की तुमची मुलगी आमदार आहे, जावई खासदार आहे. त्यामुळे मी एवढा समाधानी होतो की विचारता सोय नाही. पण देवाचा डोळा आमच्या परिवारावर किंवा धानोरकर परिवारावर नव्हता, त्यामुळे हा अपघात घडला. असा घडायला पाहिजे नव्हता. कुणबी समाजात एकमेव खासदार म्हणून त्यांनी आपली हे केली, प्रगती केली, निवडून आले आणि लोकांचे कामंसुद्धा केले. असा खासदार परत पुन्हा होणार नाही असं मला स्वतःला वाटतं. ते खासदार तर होतेच, आमदारी देखील राहिले आहे आणि तुमच्या मुलीला देखील आमदार केलं. तर ज्यावेळेस हे आमदार केलं तेव्हा तुम्हालाही विचारणं केलं असेल की मुलीला आमदार शरीर उभं करता तेव्हा काय? नाही, त्यांनी दोघा नवरा बायकोनी स्वतःचं डिसिजन घेतलं. तर प्रतिभा आणि बाळूभाऊनी की काय करायचं बा काय नाही, आता उभं तर राहायचं आहे आणि मग दुसरा उमेदवार देण्यापेक्षा आपण जर आपल्या पत्नीला राजकारणाची ओढ आहे, त्यामुळे सगळे कामं तीच राजकारणात बघत होती. त्यामुळे त्यांना दोघांना वाटलं की एकवा हिला आमदारकीसाठी तिकीट मागावं. पक्षांनी तिकीट दिली आणि तिला निवडून आणलं. एक कोणती अशी आठवण असेल जे खासदार बाळू धानोरकर तुमच्यासोबत एक कोणती तरी आठवण असेल अशी? आठवणी तर भरपूर आहे की सांगायला गेलं तर रळ येतं. एवढ्या आठवणी आहे की मी हजार लोकात जरी असेल समजा मागे बसलेलं आणि जावई माझे जर स्टेजवर जर असेल तर तिथून त्यांनी मला हाक मारून म्हणजे आवाज देऊन एखाद्या बॉडीगार्डला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला की माझे सासरे तिकडे बसून आहे त्यांना पहिले स्टेजवर बोलवा, एवढा मान देतो ते. याच्या व्यतिरिक्त पुन्हा दुसरा आत्तापर्यंत आम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्यांनी दुखवलं नाही दोघांनी, प्रतिभाने नाही आणि जाव्याने सुद्धा नाही. आपल्याला कधी माहीत पडलं त्यांची तब्येत बिघडली हे सगळं झालं? चार दिवसा अगोदर माहीत पडलं की त्यांची तब्येत बिघडली आहे. पण बाबा सिरियस असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की बाबाला बघायला गेले, बाबाला हार टाकले, दवाखान्यात गेले, त्यामुळे एवढे क्रिटिकल असेल असं वाटलं नाही. जेव्हा जावयाचे वडील मरण पावले, मयतीला मी जेव्हा गेलो तेव्हा प्रतिभा रडत होती काय झालं. त्यामुळे मग कळलं की जावई जास्त आहे बा, त्यामुळे मग मयत करून सगळे लोक आम्ही चालले गेलो. तेव्हा कळलं आम्हाला की जावई सिरियस आहे म्हणून. तर हे होते खासदार बाळू धानोरकर यांचे सासरे. निलेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.